एक हसतं खेळतं घर, दिनकरराव देशमुखांचं घर, ज्या घरात होता फक्त आनंद, सुखाचा वास. पण घर म्हटलं की सुखापाठोपाठ दुःख हे येणारच, तसंच स्वार्थापाठोपाठ त्याग हा येणारच. प्रत्येक घरात ऊन सावलीचा खेळ सुरू असतो, मग देशमुखांचं घर त्याला अपवाद कसं असू शकेल? Okay.
खाने राहू कभी ऊन सावरी संसार मंदिरी आने सोन्या चा पावली दुखात सुखाने राहू कभी ऊन सावरी कभी ऊन सावरी कभी ऊन सावरी
नाटक खा जाना था दुआ भरना रहा था खास तुमच्यासाठी आणली मी बाबा कशी आहे खूप छान तुझ्या या शालीपेक्षा तुझ्या शब्दांनी मला खूप उप दिली रे आणि आई हे तुझ्यासाठी हे काय रे निकॅप निकॅप स्पष्ट मराठीत सांगायचं तर गुडघ्याला घालायची टोपी अगं सांधे खूप दुखतात ना तुझे म्हणून आणली एकदा घालून तर बघ पंचवीशीतल्या मुलीसाठी तुरु तुरु चालत जाशील सगळीकडे चेष्टा करतो सर आईची नाही ग चेष्टा नाही खरंच सांगतो तू थांबलीस नाही तर सगळं घर थांबेल म्हणून तू थांबता कामा नाही होतास तसाच आहेस आई वेडा पाहिलं अमेरिकेत भटक भटक भटकला असेल पण आईचे दुखरे सांधे नाही विसरला आओ नाही जरा फेऱ्या कमी मारा काय चुकून पटकन बारीक बोल ना दोन लोकांना वाटत मी तुम्हाला ठेवतो म्हणून आयुष्यभर माझी चेष्टा करण्यापलीकडे केलंय काय दुसरं काय तुम्ही आमच्याकडे ठेवलंय का अरे कॉलेज मधला एवढा नामांकित प्रोफेसर मी पण शेवटच्या बेंचवर बसणाऱ्या विद्यार्थ्यासारखी वागणूक देतेस तुम्हाला पुरे झालं तुमचं त्या देशमुखांचा श्री म्हणे अमेरिकेहून परत आलाय सांगतेस काय श्री परत आलाय वा 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 आता दिनकरावचं घर म्हणजे भरल्या गोकुळासारखं वाटणार भरल्या गोकुळासारखं वाटणार दुसऱ्याच्या जीवावर गोकुळ फुलवायला जाते काय त्याच कुठे चाललात हे बघा त्यांचं भाडं वाढून मागणार का नाही सांगा मला अगं पण त्यांनी भाडं कमी दिलं म्हणून कला कलाने किलो किलो नाही तुझं वाढणार वजन कमी होणार आहे का हे बघा येऊन जाऊन माझ्या वजनावर जाऊ नका आता त्या श्रीचं लग्न होईल लग्न झाल्यावर मुलं बाळ होती मग कसलं घेतायत बंगला सोडायचं ना 500 रुपयात बंगला वापरतायत जाऊ दे त्याच्या आईचे माझ्यावर खूप उपकार आहेत अनाथ अजून सुद्धा पोटच्या पोरासारखं प्रेम दिलं मला प्रेमाला पैसे पडत नाही बंगल्याला पैसे पडतात तेव्हा वेळीच काय तो निर्णय घ्या निर्णय मी घ्यायचा अरे या घरात मला अधिकार मिळाला असता एवढं बरं झालं असतं नाही अच्छा तू म्हणतेस तर बघतो काहीतरी असं मुळमुळीत बोलू नका चांगलं खडसावून सांगा त्यांना मोठ्यानं बोला माझ्यासारखं मला कसं जमणार काय मोठ्यानं बोल त्यांच्या बरोबर माझ्या बरोबर नव्हे मला कसं जमणार आणि काय तुझे वडील आहेत ना एक गुरांचे शिक्षक होते त्यामुळे तुला मोठ्यानं ओढायची सवय माझ्या वडील बिचारे पोस्टात होते घरी आले की एवढंच बोलायचे कपसा कपसा आणि काय माणसाची पद्धत नाही माणसात कसं असतं अहो बसताय का बरं जा तुमच्या जनावरात कसं असतं झालं म्हणजे माझी गणना तुम्ही प्राण्यांमध्ये करताय त्यांचा कसं अपमान करेल मी शिप नाही कळलं हा तर त्यांच्याकडे जाऊन स्पष्ट बोला खडसावून सांगा त्यांना आणि हे जर तुम्हाला जमणार नसेल ना तर मला सांगा म्हणजे माझ्या पद्धतीनं मी भाडं कसं वाढवायचं आणि कसं वाढून घ्यायचं हे मी ठरवेन कळलं विसळलेल्या जनावरांना जंगलात सोडतात तसं कजाक बायकांना जंगलात सोडायची सरकारने परवानगी दिली पाहिजे श्री लग्नाचा बार उडवायचा ए आई अरे आई श्रीला येऊन 3 महिने सरले तेव्हापासून तुला आमच्याकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळत नाही का जळतोय जळतोय बघा असं काही नाही मग आईला तिची सगळी मुलं सारखीच प्रिय ए आई सत्यनारायणाचं तू काय मागितलंस ग अरे दुसरं काय मागणार माझ्या कुटुंबाचं भलं व्हावं माझी तिन्ही मुलं सुखानं एकत्र नांदावी आणि माझ्या संसाराचं चित्र कसं परिपूर्ण असावं दुसरं काय मागणार आई या कुटुंबात आता एका व्यक्तीची कमतरता आहे हो एकदा का श्री भाऊजींची सौ या घरात आली म्हणजे हे चित्र परिपूर्ण होणार काय श्री भाऊजी कुठला फोटो पसंत केलाय हे ठरवणं जरा कठीणच आहे हो 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 तुम्ही मध्ये मध्ये का बोलताय हा निर्णय श्रीनी घ्यायचाय त्याला घेऊ देत श्री बाबा उद्या मोहनचं लग्न झालं की मग ठरवू चालेल सांभाळा माफ करा त्याच काय झालं मला हारातून गाडी काढायची होती म्हणजे मुहूर्ताचं लग्न जवळ आलंय ना काय हो ना आणि तुम्ही बघताय काय मदत करा ना
आओ एक मिनट, गाड़ी काढता है ना हारातली। अरे ही जरा कामानिमित्त बाहेर गेली म्हणून संधी शोधून पटकन तुमच्याकडे आलो। वा वा काय मोकळं मोकळं वाटतंय, अगदी आनंदी वाटतंय बघ। श्रीच्या लग्नाबद्दल बोलत होतो आम्ही, बरं झालं तुम्ही पण आलात। ते काय रे एवढी काय घाई लागले लग्न करायची? अरे मोठ्याच्या अनुभव ना छोट्याने धडा घ्या। अरे आपलं असं असतं। हो जा घ्या एवढी जोरू का गोला माझी घाई लागले याला। काय रे श्री तू का नाही बोलत? लग्नाच्या आधीच तुझी दात केळी बसली। आहो ती याजी राव त्या बाजूला। खरं तर श्री भाऊजीने मोहनच्या लग्नाचा एक स्मिता नावाची मुलगी पाहून ठेवली आहे। श्रीमंत घराची नाहीये पण मनाची श्रीमंती महत्वाची असते। शिवाय मोहन आणि मीनाने सुचवलंय म्हणजे ती मुलगी चांगलीच असणार, नाही का नलू? तुला काय वाटतं? मी पाहिला तिचा फोटो कालच, मला खूप आवडली मुलगी। आपल्या घरचे संस्कार ती। वा बेटा आता मात्र इतकं कौतुक। पक्षी
विश्वास आहे ना माझ्यावर? माझ्याही पेक्षा जास्त बेटा, गरीब आहे तुझी आई, संस्कारापेक्षा वेगळं काहीही नाही देऊ शकलेली, पण या संस्काराची श्रीमंती किती असते हे लोकांना कळेल अशी सासरी वाग, पण देवी तुझ्या पाठीशी आहेच। रोहन रडू नकोस रे, आता या घराची जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे, आईची काळजी घे। स्मिता, ती लक्ष्मीची मूर्ती तुझ्या सोबत घेऊन जा, सांभाळ हिला, सुख आणि दुःख दोन्ही सोबत आणते ही। पण बाळा, तुझ्या पदरात सुखाचंच दान पडू दे। जीवन सारे आहे अर्पण दुसऱ्यासाठी ग, सासरला सुख दे पदरात दुख घे माहेर हे पाठी ग, आई 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 आई
चला लवकर चला 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 उडाला स्मिता तुझं या घरात स्वागत आहे एक मिनिट एक मिनिट मा बोलण्याच्या आधी नवऱ्याचं नाव घे म्हणजे काय नवरी मुलगी पहिल्या दिवशी नाव घेते आणि नंतर आयुष्यभर नाव ठेवते ओकेच्या मधुर स्वराने वसंताची लागते चाहून श्रीची पत्नी झाले देशमुखांच्या घरात टाकते पहिलं आमचा श्री सुद्धा छान उखाणा घेईल हो ती मुलगी असून घेते तुला घ्यायला काय हो नाही म्हणता म्हणता लग्नाला संमती दिली हो नाही म्हणता म्हणता लग्नाला संमती दिली आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीनी स्मिता माझी पत्नी झाली आजपासून याची आजादी संपुष्टात आली आणि काकू बाहेर गेल्यावर काकांची बोलती सुरू झाली अरे वा यांच्या घरात ग्रहलक्ष्मी आली आमच्या घरात कडकलक्ष्मी याची आज आपण घरी जाऊया तू आता या घरची गृहलक्ष्मी झालीस आता या मूर्तीची स्थापना तुझ्या हस्ते होऊ दे आणि या मूर्तीची स्थापना कर आयुष्यमान भव मी तू अगं डोळे तरी उघड एवढा कसला संकोच आणि काय ग मगाशी देवीला डोळे मिटून काय मागत होतीस मला कळू तर देत का काही गुपित तुम्ही आणि मी आता जन्माचे जोडीदार झाले आयुष्यात आपण कुठलीही गोष्ट एकमेकांपासून लपवायची नाही मी देवीकडे हेच मागितलं आपल्या घरातला एक उपा असाच टिकू दे तुमची साथ मला अशीच लाभू दे तुमचा सहवास तुमची जवळ जवळ एक लाभू तर दे कुत्रे पकडी गाडीली कुत्रे पकडी मी ये मी काय तुम्हाला कुत्री वाटले नाही ती जरा बरी असतात हे बघा सकाळी सकाळी माझं डोकं फिरू नका एक तर त्या कुळकर्णी बाईने माझं डोकं फिरवलेलं आहे आपल्या झाडाचे सगळे नारळ चोरून घेऊन गेले ती आणि विचारायला गेले तिला तर कसा कसा माझ्याशी भांडायला लागली न मेलीला भांडायचं एवढं बळ आलं कुणास ठेवू ती तुझ्याशी भांडली काय माणसाच्या अंगात धरी असतं बाबा म्हणजे काय मला ते क्लास जॉईन केले पाहिजे येऊन जाऊन मीच डोळ्यात खुटते नाही तुमच्या कसे शक्य आहे अगं तू केवढी माझा डोळा केवढा शक्य आहे का त्या कुळकर्णीने नारळ चोरलेत ना आपल्या झाडाचे तिला बघा नारळासारखं डोकं असणारी पोरं होतील की नाही ते सकाळी सकाळी माझं डोकं फिरवलंय मूड घालवलंय मेलीनं माझा कुणाचं तोंड सकाळी बघितलं होतं कुणाच तू तू आरशात बघितलंस का येऊ का अरे
अरे श्री, अरे ये ना ये ना, अरे वाह, सुनमय सुद्धा आलेत वाटतं, बघ बघ बघ, श्री आणि स्मिता आली आहे. मग काय पंचारती घेऊन वाळू? अरे या ना, या 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 या, तिचं काय मनावर घेऊ नका, करकराशी जी आहे ना ती, नमी वाकडा शिरते केकड्यासारखी, त्याच्यानं माहित नाही म्हणून सांगितलं. काय तुझं काय काम? आता नमस्कार. अरे वा वा, अष्टपुत्र सोबा, अष्ट नोकरी बाबा, इष्टपुत्री सोबागो ती भव. वा वा वा, बायको छान आहे श्री, नशिबाने बाबा नशिबान. तुला खरं सांगू का, बायको मिळवणं हा एक जुगार असतो, जुगार. काय मटका लागला तर लागला, आता आयुष्यभर हंडा आला. काय हो, अशी मी काय वाईट आहे? हा काय वाईट आहे ते मला सांगा. तुमची आईच म्हणायची ना, माझी सून म्हणजे अगदी सोन्यासारखी आहे. मोती बिंदू होता आईच्या डोळ्यात, तिला काय माहित बिचारीला काय. नाही तिचं म्हणणं बरोबर आहे, तिची सून अगदी सोन्यासारखी, पण चौदा कॅरेटची. हो काय श्री, मला कशी भा भा बोलत असते. काकू, ही आईने साडी दिली लग्नाची. तुझ्या सासूला म्हणावं, असल्या साड्या नेसत नाही मी. हो हो, चांगल्या गोष्टीचा वावडा दे तिला. तुमच्या पेक्षा चांगला चॉईस आहे माझा. काकू प्लीज, घे ना ग साडी, घे ना, घे ना. आता तुम्ही सगळी जण आग्रह करताय ना, म्हणून घेते मी साडी. बघ बघ, बघूया तरी, एवढी अगदी साडी पाठवली ती काय. वा छान आहे साडी, बघू दे तरी. काय काय छान आहे. येतो आम्ही. अरे थांब ना, अगं स्मिताची ओटी भर पहिल्यांदा आली आपल्याकडे, माहेरच्या सारखं वागू नकोस. हे बघा, मला बाहेर जायचंय, कळलं ना? श्री, तुझ्या बायकोला पुन्हा केव्हा तरी घेऊन ये. हा बाय. बाय, टाटा करतो, टाटा टाटा टाटा. येतो मी. झाला पान उतारा करून, झाला चार चौघां समोर माझा. अगं मी उतारा शोधतोय, मी काय पान उतारा करणार. काय काय ग, देशमुखांची सून कशी वाटली? आहे बरी आहे, चार चौघींसारखी नाकी डोळी बरी आहे म्हणायची. ती बरी तर ही पूजेसाठी फुलं आणली आणि ही नैवेद्यासाठी दूध साखर. अजून काही हवंय? हो. काय? हे घर कायम असंच सांभाळण्याचं वचन. आई. बाबा हा पेपर. काय म्हणतोय आजचा पेपर? मला वाचण्याच्या नादात दिनकरराव रोज गोळी घ्यायला उशीर करतात असं म्हणतोय पेपर. ही गोळी, हे घ्या गोळी आणि हे दूध. बाबा आधी तू पेपर ठेवा बघू, गोळी आणि दूध घ्या. ही गोळी बनवणाऱ्यांना गोळी घातली पाहिजे. स्मिता स्मिता लवकर डबा. मॅडम ऍट युअर सर्व्हिस प्लीज. हा तुम्हा दोघांसाठी डबा. स्मिता तू आल्यापासून माझ्यावर एकही लेट मार्क लागलेला नाही बघ, नाहीतर काय धांदल व्हायची माझी. वहिनी उगाच मला चण्याच्या झाडावर चढू नका, बरं निघा निघा. भाऊजी भाऊजी भाऊजी, काय झालं काय झालं काय? हा डबा. ओ हो डबा, रोज मी विसरतो, रोज तुम्हाला आठवण करते. चले अजून एक गोष्ट राहिली. आता काय? हा अंगारा. स्मिता तू रोज हा अंगारा लावतेस, त्यामुळे घरातून बाहेर पडताना खूप सुरक्षित वाटत. वाटणारच, अंगाराच्या रूपाने देवी सोबत असते तुमच्या. चला ऑफिसला उशीर झालाय. भाऊजी वहिनी थांबा. आता राहिलाय अंगारा. अरे हो विसरलोच होतो की, पण मी बरी विसरू दे. हा वेळ मिळाला तर जरा आमच्याकडे सुद्धा बघा म्हटलं. आयुष्यभर तुमच्याच कडे तर बघायचंय. तुम्ही तयार झालात ना? व्हायलाच पाहिजे बाबा, नाहीतर आमच्या मदतीला कोण येणार आहे दुसरं? राघवले, मी जाणून बुजून नाही करत होय सगळं, पण सगळ्यांचं होईस तो. मिता अगं रडतेस काय तू अशी?
मस्करी करतोय मी खरच बायकोनी नवऱ्याला सांभाळायचं असतंच पण त्याआधी तिने त्याच्या घराला जपायचं असतं जी बाई नवऱ्याला सांभाळते नवऱ्याला जपते ती पत्नी पण जी त्याच्या घराचं घरपण जपते ती खरी गृहिणी आणि मला तुला पत्नीपेक्षा गृहिणीच्या रूपात बघायला जास्त आवडेल कमन 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 चेअर अप रडतेस काय चल लवकर उशीर झाला मी निघतो आहो अंकार बाय बाय श्वेता श्वेता काय झालं ग काय नाही थोडी चक्कर चल चल आत येऊन पडतेस का सावकाश मी काही कवी नाही पण आता मला कोणी कविता करायला सांगितली ना तर मी अशी सहज करू शकेन इतका आनंद झालाय अगं मला मला शब्दात सांगता येणार नाही इतका आनंद झालाय स्मिता काय करत असेल का आता छे एवढ्यात कुठं कळणार आत्ताशी तर कुठे चाहूल लागली त्याची चाहूल सुद्धा किती छान आहे बघ ना सोबत आपल्यासाठी भरपूर भरपूर यश घेऊन आलाय आपण ते यश ना त्याला उधळायला शिकवलं त्याच्या आजी आजोबांवर काका ककूंवर भावंडांवर आपल्या घरावर आणि त्यातून थोडस उरलंच तर आई बाबांवर आजच्या कार्यक्रमाला खूप मज्जा येईल नाही हो ना तुम्ही आज जाऊन कामं करा आई माझं आणि रागिणी वहिनींचं डोहळं जेवण तुम्ही घरगुती स्वरूपातच आटोपलं होतं नाही का एवढा थाटमाट आमच्या वाट्याला नाही आला असं काय करतेस रजनी अगं स्मिता धाकटी सून लाडकी सून त्या तिचा नवरा फॉरेन रिटर्न आणि हो भाग्याच्या पायगुणाची नाही का हो की नाही आई हो ग बाई सोन्याच्याच पावलांनी आली स्मिता या घरी मी तर ना हौसेने तिचं नौकेतलंच डोहा जेवण करणार होते पण काय करणार तिला पडली पाण्याची भीती मग म्हटलं घरातच करूया मस्त पैकी कार्यक्रम Thank you.
बाबा आई अरे काय आनंदाची बातमी आहे आई पेडा घ्या अरे पेडा घ्या आधी अरे सगळ्यांना वाट पेडा काय झालं काय आई बाबा अरे बातमी सांगा अरे बातमी तर सांगतो सांगतो आई बाबा तुमच्या आशीर्वादाने भाग्य उजळलं माझं खूप मोठी ऑर्डर मिळाली मला 5 लाखाचा फायदा होणार आहे मला आई बाबा मला वाटलं नव्हतं की माझं प्रमोशन होईल म्हणून पण झालं ओ शाळेचा प्रिन्सिपल झालोय मी खात्री काहीतरी चांगली बातमी ऐकायला मिळणार रजनी प्रमाणे तुलाही भविष्य वाचायची सवय लागली की काय नाही आज पहाटेच मला देवीचं दर्शन घेतलं स्वप्न आणि ही चांगली बातमी ऐकायला मिळाली हे बाकी खरं आहे मी जेव्हा सकाळी बाहेर पडलो ना तेव्हा स्मितानं देवीचा प्रसाद दिला होता मला स्मिता हे मोठं बक्षीस तुला काय रे हे काय मोठं बक्षीस आहे मोठं बक्षीस 20 करोड ते 20 करोड हे 20 करोड मग लॉटरीचं तिकीट येते नेहमीच देवी इतकं सुख तू आम्हाला भरभरून देतेस आज रमा भाऊजी आणि रवी भाऊजी किती आनंदात होते असंच आमच्या घरातलं वातावरण प्रसन्न आणि आनंदी राहते अरे श्री मी ऐकलं तुझ्या ते मीनाच्या भावाने म्हणे प्रेमविवाह केला आणि तो परदेशी निघून गेला कायमचा खरं का रे होय म्हणजे का तो असं बघला देव जाणे पण त्याच्या आई वडिलांना खूप खूप वाईट वाटलं ना खरं आहे आई वडिलांचं सुख त्यांची स्वप्न त्यांच्या आशा आकांक्षा म्हणजे त्यांची मुलं आणि जर मुलांनीच दुःख दिलं ना तर ती वेदना पसरणं खूप कठीण असत मी तर सहनच नाही करू शकणार माझी मुलं माझ्यापासून दूर गेली तर हा 2 वर्षांसाठी गेला परदेशात तर ते दिवस मला 2 युगांसारखे वाटले ए बाबांनो म्हातारपणी आम्हाला तसलं काही दुःख देऊ नका काहीतरीच काय बोलतेस एकदम निर्धास्त राहा तुझी मुलं एकदम गुणी आहेत बाबा आपलं परस्परातील प्रेम आणि विश्वास इतका पक्का आहे की तो बंध कधीच तुटू शकणार नाही बाबा तुम्ही घडवलंय आम्हाला योग्य काय अयोग्य काय याची जाणीव करून दिलीत आम्हाला आम्ही तुमच्या विश्वासाला कधीच तडा लागू देणार पाहिलं आपली मुलं आणि त्यांचं हे प्रेम हीच तर आपल्या आयुष्याची खरी कमाई आहे काय नेमकं पूजेच्या वेळेला कुठे गेला होतास रे तू माते तू जरा शांत हो तू ऐक रोज नेस तू नवीन साडी दारी येईल नवीन गाडी जग लावे लाडी गोडी करोडपती तुमची जोडी दादा अरे काय सांगतोस काय अरे काय लॉटरी वगैरे लागली काय अरे मग काय भाऊजी हो थट्टच करे मी सारखी अरे पोरा कुठं नाही बोलत आहेस बाबा मी अगदी 16 आणे खरं बोलतोय आता याच माझ्या मागे इतके दिवस मला हसत होतात काय आता पेपर बघा एक मिनिट तुम्ही मला जे तिकीट दिलं होतं त्याचं काय झालं त्याला काय मिळालं त्यालाही नशीब लागत अरे हो ना तुम्हाला मिळाला भोपळा गोल आणि स्मिता वाहिनीना मिळालं धन अनमोल माझा कसला आलाय पैसा जे काही धन मिळालंय ते रमाकांत भाऊजींमुळे हे नाही मी केवळ निमित्त मात्र हा सगळा तुझा पायगळ आता सर्व स्वप्न साकार होणार आणि हवी ती वस्तू विकत घेणार एक मिनिट चुकताय तुम्ही मुलांना अरे पैशाने फक्त सुखाची साधनं विकत घेता येतात पण मानसिक शांती प्रेम नाही विकत घेता येत आपल्या घरातला जिव्हाळा एकी हेच खरं आपलं सुख आहे आपला अनमोल ठेवा आहे तोच आपला तर निश्चितच सुखी राहाल माझा डबा भरलास अगं भाई मी साबुदाणा भिजत घालायलाच विसरले बरं मी पटकन उपासाची भाजी करू अगं आता मला उशीर होणार खरं आहे ग रात्रीची अशी जागरण झाली तर दिवसा कामाचं विस्मरण होणार राघिणी नको ग भाई तिला जास्तीचं काम सांगूस आता 2 जीवांची नती आहे तुमचा गैरसमज होतो मी स्मिताला सांगितलं नव्हतं तीच म्हणाली डबा देते म्हणून
आणि आई मला असं वाटतं तुम्ही स्मिताच्या बाबतीत जरा जास्तच हळव्या आहोत सर. राहू दे स्मिता, मी कॅन्टीन मध्ये काहीतरी खाऊन घेईन. अग रजनी थांब थांब, आई एवढी जोरात चाललीस तू. हो काकू, काय झालं एकदम ओरडायला? अगं ओरडायला काय झालं काय, अगं ती मांजर आडवी गेली असती आपल्या दोघींच्या मधून आणि अपशकून झाला असताना म्हणून थांबवलं तुला. तुमचा विश्वास आहे या गोष्टींवर? विश्वास आहे म्हणजे काय, हे बघा तू काही म्हण, अंधश्रद्धा म्हण नाही तर आणि काही म्हण, पण ह्या असल्या गोष्टींवर माझा विश्वास आहे हो. अगं काही काही जण तर म्हणतात मूर्खपण आहे हा सगळा म्हणून, पण मला सांग पूर्वीची माणसं ह्या सगळ्या गोष्टी पाळायला मूर्ख होती का? मग पण हल्ली फॅशन झाली आहे ना सगळी पूर्वीच्या सगळ्या गोष्टी मूर्खात काढायची. हो अगं काही काही महाभाग तर मला असे भेटतात की म्हणे ज्योतिष शास्त्र थोतांड आहे. तुम्ही मानता ज्योतिष? मग अगं चल तुला अजून काय काय गंमत सांगते. सहज बोलणं निघालं म्हणून मी हे तुला सांगितलं. हे बघ आपण आपली देवावर श्रद्धा ठेवायची आणि शांत राहायचं, कळलं ना? तेव्हा मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेव बरं का. रश्मी जागी झाली. रश्मी रश्मी काय बघ तुझ्या संसारावर काही सावली पडलीय, अपशकुनी आहे ती स्मिता. अग रजनी, अग तू मग तुझे डोळ्यात पाणी? सहजच मावळते सूर्याला पाहून डोळे आपोआप भरून आले. कोणाचंही मावळणं खूप त्रासदायक असत नाही. पण आजच्या मावळण्यानंतर उद्याच उगवण सुद्धा असतच की. कदाचित. असं का बोलतेस सुस्मिता? ए इकडे बघ माझ्याकडे काय झालं सांग. आज रागिणी बहिणी आणि रजनी बहिणी खूप विचित्र वागले माझ्याशी, म्हणजे त्या माझ्यापासून दुरावत चालल्यात असं उगाचच वाटतं मला. नीता उगाचच वेड्यासारखी काहीतरी विचार करू नकोस. हे बघ अगं त्यांचं बाहेर कुठेतरी काहीतरी विनसलं असेल, त्याचा राग तुझ्यावर निघाला असेल. शेवटी आपण आपल्या हक्काच्या माणसावरच रागवतो की नाही, हो की नाही मग. आणि शिवाय त्या चुकल्या किंवा त्या चुकीचं बोलल्या म्हणून तू इतकं मनाला का लावून घेतेस? तुला माहिती ना तुझी काही चूक नाही ते. मग झालं तर चल सोडून दे. बघ मला मला खूप भूक लागली स्मिता, मला पटकन जेवायला वाट, मी फ्रेश होतो तू पटकन खाली ये. स्मितू झाल्या गोष्टींचा एवढा विचार करायचा नसतो. नात्यांची वीण ही रेशमाच्या वीणीसारखी असते, एकदा का उसवली की ती उसवतच जाते. नलू आपल्याला गरज होती तेव्हा क्षणाचाही विचार न करता गणेशने हा बंगला आपल्याला अगदी स्वस्तात भाड्याने दिला. गेली अनेक वर्ष आपण इथे राहिलो, हा बंगला आपल्या सुखदुःखांचा मूक साक्षीदार आहे. खूप जीव जडलाय का या बंगल्यावर. या बंगल्याच्या भिंती नुसत्या दगडविटांच्या नाही आहेत, ते आमच्या मैत्रीच्या प्रेमानं लिंपलेल्या आहेत. अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. अहो आपण हाच बंगला विकत घेतला तर खरंच खरंच खूप चांगली कल्पना आहे.
म्हणजे आम्ही मित्र मित्र अगदी शेजारी राहू आणि गणेश माझा खूप जवळचा मित्र आहे तो नाही म्हणणार नाही. बाबा या बंगल्यानं आपल्या सगळ्यांना एकत्र घट्ट बांधून ठेवले. आपल्यातला जिव्हाळा हीच या घराची ओळख व्हायला हवी. आपण आपण या बंगल्याचं नाव जिव्हाळा ठेवलं तर शी काही बोलायची सोयच उरलेली नाहीये. एक तर हा बंगला तिच्या पैशाने विकत घेतल्यापासून बाई साहेबांचे लाड जरा जास्तच होत चाललेत नाही का. बघ राखणी स्मिता काहीही वाईट वागत नाहीये. आपण थोडस नमत घ्यावं गप्प बसावं. का गप्प बसावं. उद्या तिच्यामुळे आपल्या मुलीला काही झालं तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात. अगं पण ती जे काही करते ते सगळं चांगल्यासाठीच ना. आता एवढी मोठी लॉटरी लागली पण एक शब्द न बोलता पैसे दिलेत ना बाबांच्या हातात. तेच तर नकोय ना. सतत आपला स्वतःकडे मोठेपणा घेऊन आमच्या नाकात टिचून मिरवायचं. बस त्या बायकांना मी चांगलं ओळखते. सतत आपल्या देवीने हे सांगितलं देवीने ते सांगितलं जे बोलते ते खरं होत. नाही तर काय त्या दिवशी मध्ये रश्मीला घेऊन बाहेर जाऊ नका थंडी लागेल. झाला ना दुसऱ्या दिवशी निमोनिया. अगं बोला फुलाला गाठ पडली. तुझं ना आपलं काहीतरीच असत. गप्पा बसा काही बोलू नका. म्हणे बोला फुलाला गाठ पडली. त्या दिवशी म्हणाली भाऊजी स्कूटर नेऊ नका. मी म्हटलं काय होत आहे न्याच. काय झालं आले ना गळ्यात हात बांधून. हात जोडतो तुझ्या पुढे. तुम्ही बायका म्हणजे एकदा बोलायला लागला की थांबतच नाही. आम्ही बायका का आणि तुम्ही पुरुष. पुरुषासारखे पुरुष असून सुद्धा काही चालत नाही. मग काय करू सांग ना काय करू. विहिरीत उडी मारून जीव देऊ का विष खाऊन आत्महत्या करू. आत्महत्याचं पाप सुद्धा आमच्याच माथी पडायचं. काही झालं तरी या घराचे भाग झालेच पाहिजे. पाच पाच कोटी तरी आपल्याला मिळालं पाहिजे. बस मला एवढंच माहितीये. ठीक आहे चला आता उशीर होतोय. आणखीन एक गोष्ट तुम्हाला या घरात स्वाभिमानाने राहायचंय का अपमान सहन करत जगायचंय. बरं बाई आज रात्री आपण बाबांशी बोलूया. आता तोंड उघडायला शिका आणि चला उशीर झाला तर लेट मार्क पडायचा. चला चला आता. हे काय निघालात. अंगारा लावायचंय ना. बाद झाली तू सोजवळपणाची नाटक. अंगारा काय धुपारा काय काही होत नाही याच्याने. वहिनी वहिनी असं का म्हणते. हा देवीचा अंगार आहे. सुरक्षित वाटत नाही आणि सुरक्षित. तू आल्यापासून आमचं जीण असुरक्षित झालाय. आता काय बाई साहेबांचा बंगला झालाय. नाव काय तर जिव्हाळा म्हणे. अगं पास काय चाललंय. गेले अनेक दिवस बघतोय तुम्ही स्मिताचा सतत पाण उतारा करतात. डोके फिरलेत का तुमची. आणि तुम्ही काय शुंभासारखे उभ्यात. समजावा आपल्या बायकांना. ते कशाला बोलतील. सगळं समजतंय आम्हाला. एवढे सगळे स्मिताचे पैसे दिसतायत ना म्हणून ती चांगली. माझ्या संसारावर हिची घाणेरडी नजर पडलीय. ती काढून टाक आधी. अंगारा लावतीय. तिकीट आमचं आणि अधिकार मात्र हिचा. भाऊजी एक शब्द बोलू नका तुम्ही. ही बाई या घराची राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही. अरेची सावली जरी पडली ना तरी. वहिनी वहिनी मी नाही होते. माझ्या मनात खरंच तुमच्याविषयी फक्त तिरस्कार. श्री श्री हिला दवाखान्यात घेऊन जा लवकर. अरे या 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 लोकांच्या नांदी नको लागूस. अरे अरे माणूस की विसरलेत सगळे. जा जा लवकर जा. कोणाशी वाट बघतेस पोरी. नाही येणार कोणी. सगळे विसरलेत. प्रेम कर्तव्य नाती सगळंच. नाही बाबा अशी पेलेतली वादळं यायचीच की संसारात. तुम्ही काही काळजी करू नका. हा माझा लेख आहे ना तो आणेल की पुन्हा सगळ्यांना एकत्र. जे शहाण्या सुट्ट्या मोठ्यांना जमत नाही ना ते अनिरागस लहानांना सहज जमत. घरात नुसतं पाऊल पडू देत याच. बघा सगळे कसे धावतील याला घ्यायला. या वहिनी
काय झालं स्मिता, कोणीच का येत नाहीये, खूप विश्वास होता ना यांच्यावर. हॅलो, माईन हात फिरवा नाही याच्या चेहऱ्यावर. वहिनी मला हरवू नका, माझ्या विश्वासाला हरवू नका. स्मिता, अपेक्षा माणसांकडून करायची असते, जनावरांकडून नाही. दे त्याला, येरे माझ्या बाळा, येरे छकल्या बाळा, सांभाळून श्वास घे रे, इथली हवा दूषित झाली आहे. वहिनी स्मिता, बस नमत घेण्याची सुद्धा एक हद्द असते. चल एक मिनिट, आम्हाला तुमच्याशी बोलायचं. रागिणी, आत्ता नको, आत्ता या आनंदाच्या क्षणी आम्ही दुसरं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहोत. तुमची मनस्थिती समजून घेण्याचा वेळ आमच्याकडे सुद्धा नाही. तेच ना, तिथेच तर घोळ आहे. कुटुंबासाठी तुमच्याकडे वेळच नाहीये. बोला. तुम्ही बोलताय, तुम्ही बोलू. रमा, तूच बोल रे बाबा. पोटच्या पोरांनी त्रास दिला तर वेदना कमी होतील कदाचित. बाबा, बाबा आम्हाला वेगळं व्हायचं आहे. रमा भाऊजी, थांब स्मिता, त्याला बोलू दे. बोल रे, पूर्ण बोल. काय त्रास द्यायचा तो एकदम देऊन टाक. आणि तू बोल ना. मी म्हणजे आम्हाला वाटण्या हव्यात. पहिली काय बोलताय तुम्ही, मला माहिती आहे सगळं माझ्यामुळेच झालं. मी माफी मागते तुमची. मी पाया पडते तुमच्या, पण तुम्ही या घराच्या वाटण्या होऊ देऊ नका. रक्ताची नाती इतकी कमकुवत असतात, किती सहज तोडून टाकावी. तू आम्हाला शांतपणा शिकवू नकोस, नाहीतर काय करून सर्वांना साळसूदपणाचा आव आणते. बाबा, आम्हाला निर्णय हवाय, तुम्हाला वाटण्या मान्य आहेत की नाही. अहो, तुम्ही तरी सांगा ना. आई न काय म्हणते, मगापासून एक शब्दही बोलला नाही. त्या घराच्या वाटण्या कशा काय होऊ शकतात. तुला माहित नाही स्मिता, किती व्यापारी आहेत ते, यांच्या आईने कोणाला किती दूध पाजलं, यांच्या आजारपणात औषधांवर यांच्या बापाने किती खर्च केला, याचा सुद्धा हिशोब ठेवतील ते. अरे, पण तुमच्या आजारपणात किती रात्री जागून काढल्या याचा हिशोब ठेवायला विसरू नका बाळांनो. बाबा, ही तुमची फालतू बडबड ऐकण्यात आम्हाला अजिबात रस नाहीये. मुद्द्याचं बोला. ठीक आहे, मी या वाटणीला मान्यता देतो. मी माझ्या आयुष्यभराच्या कमाईची वाटणी करीन, पण स्मिताला मिळालेल्या 20 करोड मधली एक फुटकी कवडी सुद्धा तुम्हाला देणार नाही. का? त्या पैशावर आमचा सुद्धा हक्क आहेच ना. अजिबात नाही. तुम्ही तिच्या पैशावर डोळा ठेवायचा नाही, त्यातले तुम्हाला काही मिळणार नाहीये. मला मिळालेल्या 15 लाखांपैकी तुम्हाला 10 लाख मिळतील, ते घ्या आणि चालते माझ्या घरातून. बाबा,
नाही होणार. कशाला हा अट्टहास? तुटलेल्या काचा जोडण्याचा. मनाने खूप खूप दूर गेलोय आपण, मग शरीराने जवळ राहण्यात काय अर्थ आहे? जाऊ देत त्यांना, जाऊ देत. चुकीच्या मार्गाने जाण्यापेक्षा मार्ग वेगवेगळे झालेले बरे. थोडा त्रास होईल आपल्याला एकट्याने चालण्याचा, पण पायात काटा रुतण्याची भीती राहणार नाही. रमाकांत, रवी, मी माझ्या संपत्तीची समान वाटणी करणार आहे. फक्त दोनच गोष्टी श्रीच्या वाट्याला जास्त येणार आहेत. वाटलंच मला. लगेच आमच्या सुनांनी कान टवकारलेत हे ऐकून. नाही पण काळजी करू नका, तुमच्या दृष्टीने अतिशय निरुपयोगी गोष्टी आहेत त्या. वाटणीच्या निर्णयावर शिक्का मोर्तब करताना मी असं जाहीर करतो की दिनकर देशमुख आणि नलिनी देशमुख या अत्यंत अडगळीच्या आणि जीर्ण वस्तू फक्त श्रीच्या वाट्याला येतील. तुमच्या डोळ्यात पाणी. मी खूप प्रयत्न करते ग हे पाणी थांबवण्याचे, पण जमतच नाही. हे पाणी सुद्धा हट्टी आहे मेरी. आणि या रिकाम्या खुर्च्या पाहिल्या ना की घरातल्यांचं एकमेकांपासून लांब जाणं जास्तच जाणवत बघ. आई, हे रिकाम पण कधी ना कधी तरी नक्की भरून येईल माझं मन सांगते. देवी, पुन्हा या घराला प्रेमाची साथ दे. याच आशेने तर जगवलंय मला गेली 7 वर्ष. स्मिता, 7 वर्ष झाली नाही? सगळं कसं कालच घडल्यासारखं वाटतंय. एखाद्या छान रंगवलेल्या चित्रावर कुणीतरी येऊन भसकन पाणी ओतून द्यावं तसं झालं नाही. आई, असं नाही करायचं.
किती त्रास करून घ्याल स्वतःला. या घरात पुन्हा सुखाले पाहिजे ना तुम्हाला, मग तुम्ही मनाने खंबीर व्हायला हवं. श्वेता, उद्या आपल्या रजतचा वाढदिवस ना ग. फार भावस वाटत त्याला. आजीच्या हातची पुरणपोळी खावी असं त्यालाही फार वाटत असेल ना. भेटता येईल का ग त्याला? बघूया, करू काय. ते बाबा येत आहेत, मी अन्ना आणि मानसला बोलवणार आहे, आपण एकत्र जेवायला बसू. देवी माता, माझ्या सुनेचा विश्वास खरा ठरू दे. तू स्त्री आहेस माता, घर तुटण्याचं दुःख स्त्री इतकं कुणालाच करू शकत नाही. चला बाळराजे, आजी वाट पाहते. ए थांब ग बाबा, गोष्ट पूर्ण करा ना. सांगा, चेकणीच्या तावडीतन राजाला कोण सोडवे? आता उरलेली गोष्ट रात्री सांगे ना. तुझी आई तुला आणि मला कान पकडून उभं करेल. बरोबर ना? काहीतरी बर. चला नाश्ता तयार आहे, चल मानस. एक मिनिट, काय झालं आता? काही उपयोग नाही आता. पण माझं ऐकून झालं होतं तुम्हाला. जगणं नकोस झालं मला या घरात. पुन्हा पुन्हा त्याच त्याच विषयावर किती दिवस चर्चा करणार आहेत हे जाणे. हे बघ नलो, मला फक्त एवढंच कळतं की या सगळ्या गोष्टींकडे आपण खूप प्रॅक्टिकली बघायला पाहिजे. काही गरज नाही त्यांच्यासाठी रडण्यात आणि वेळ वाया घालवण्यात. हे बघ, हातातून निसटून गेलेल्या क्षणांवर आपला अधिकार नसतो नलो. त्यापेक्षा आपल्याला एकच मुलगा आणि एकच सून आहे असं आपण समजू आणि त्याचा शहाणपणा आहे. कसं तर सोपंच नको हे. 9 महिने वाढवले मी त्यांना माझ्या पोटात, त्यांना जन्म देताना ज्या कळा सोसल्यात त्या अजून विसरले नाहीये मी. आणि हे काय सांगता तुम्ही मला? त्यासल्या शहाणपणाचे हिशेब नाही कळत आई मुलाच्या नात्याला. पोटातून हृदयापर्यंत आलेलं नात आहे हे. तुम्हाला ते कसं कळणार? तुझं दुःख मला समजत नाही असं म्हणायचंय का तुला? पण आहे ते स्वीकारायला जमलं की दुःखाची तीव्रता कमी होते. बाबा, तुम्ही काही न खाता चाललाय. थोडं तरी खाऊन जा. नाही नको, अन्नावरची वासना सोडालीये माझी. अहो माझं ऐका तरी, असा काय त्रागा करायचा. मिता, मानसला आणि मला खायला दे, आम्हाला उशीर होतो. आजचे दिवस तुमचं तुम्ही घ्याल खायला आणि मानसलाही द्या. मी ना आईबाबांसाठी काहीतरी खायला घेऊन जाते. काल रात्रीपासून त्यांच्या पोटात काहीच नाही. प्लीज स्मित, चला बेटा आपण आता बाहेर खाऊया काहीतरी आणि मग तुला शाळेत सोडतो. ठीक आहे? ठीक आहे. मानस, तुझे मी बघतो. हॅलो, बोलतोय. मानस, तुझे गणित चुकलंय, तू पुन्हा कर. ठीक आहे, ठीक आहे. हॅलो, तू रजतला भेटायला कोणाच्या परवानगीने गेली होतीस? बाबा मी आणि कोणतरी आठवण काढली. या 4 भिंतींच्या बाहेर कुणीही आठवण काढणार नाही आपलं. ज्या रजत करता तुमचा एवढा जीव तुटतोय ना, त्याच्या वाढदिवसाची चंगी पार्टी दिली दागिनीने आणि तुम्हाला तोंड देखलं बोलवणं देखील नाही केलं. मेली आहेत ती आपल्या करता, मेली आहेत. आणि तरी देखील तुम्ही शाळेत भेटायला गेलात अपमान सहन करण्याकरता. बाबा, बाबा याच्या आधी तुम्ही असे कधीही वागलं नाही, मग इतके कसे बदललात, कठोर बनलात? बदलण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. आणि जो बदलत नाही तो मोडून पडतो आणि मोडून पडणं माझ्या तत्वात बसत नाही. जे रोपटं मी लावलं होतं ते आज आकाशाला भेटलंय. त्या रोपट्याकडून मला सावली नकोय, फळं नकोय, फुलं नकोय. पण या माळ्याला साधं समाधानही मिळू देत नाहीत ते. चला बाबा, रोजचं काम करू दे, नाही तर जेवणाची बोंब मजा. खरंच रजनी,
किती समाधानी आहोत ना आपण ते घर सोडल्यापासून. धंद्यात भरभराट झाली, मुलं गुणी निघाली, बंगल्याचं काम पूर्ण होत आलं, आणखीन काय हवं आपल्याला? आता पटायला लागलाय खरं हळूहळू. अरे पटायला लागलाय काय, माझी तर पूर्ण खात्री झाली. आता माझ्या पण पुढच्या फार मोठ्या योजना आहेत. माझ्या कोचिंग क्लासेसचा महाराष्ट्रभर विक्रमी विस्तार करणार आहे मी, आणि त्यात करोडोंचा फायदा होणार आहे. पण त्यासाठी भरपूर भांडवलाची गरज आहे. हो रे, माझा पण तोच प्रॉब्लेम आहे. मला पण एका अमेरिकन कंपनीची गार्मेंट एक्सपोर्टची मोठी ऑर्डर मिळणार आहे, पण पुरेसे पैसे नाहीत ना आपल्याजवळ. त्याच वेळी जर का आपल्याला 5-5 कोटी मिळाले असते तर हा प्रॉब्लेमच झाला नसता. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. मग बोल ना. रमा भाऊजी आणि रवी भाऊजी परत या घरात येणार नाहीत का? सीता, या व्यतिरिक्त तुझ्याकडे दुसरे विषयच नाही का? असं का म्हणताय? हे घर पूर्वीसारखंच पुन्हा असावं असं नाही वाटत तुम्हाला? इतरांसाठी नाही, पण निदान आई बाबांसाठी तरी आपण प्रयत्न करायलाच हवे. घरात कोणासाठी काय करायला हवं हे तुला बरोबर कळत, फक्त नवऱ्यासाठी काय करायला हवं तेवढंच कळत नाही. मला खूप खूप त्रास होतो या सगळ्याचा. सदान कदा आपलं चेहरा पाडून बसायचा. मी इतक्या कौतुकाने गजरा आणला तुझ्यासाठी, पण तू माळून नाही दिला नाहीस मला. आज काय तर वहिनींच असं, उद्या काय तर भाऊजींच असं, परवा आणि काय. सतत सतत या घरातली फक्त सून म्हणून जगतेस तू. अगं, माझी बायको म्हणून जगायला कधी शिकणार आहेस? अहो, मी तुमचीच आहे. तसं वाटत तर नाही. माझं ऐका तरी, हे सगळं आपल्याच घरासाठी आहे. तुझ्या दृष्टीने आपलं घर जेव्हा फक्त तुझ्या माझ्या पुरतं मर्यादित होईल ना, तेव्हा सांग मला. गुड नाईट. मानस काय जा बाबांना बोलवणार, म्हणावं नाश्ता तयार आहे. बरं झालं तुम्ही आलात. मी मानसला पाठवतच होते तुम्हाला बोलवायला. बरं खाऊन घ्या पटकन, आणि मी सॉक्स आणि शूज काढून ठेवले. मला भूक नाही, आणि ज्या अर्थी मी शूज घातलेले आहेत त्या अर्थी मी सॉक्स घातलेले आहेतच, आणि रुमाल सुद्धा घेतलेला आहे. माझ्याकरता एवढे कष्ट घेतलेस तू, त्याबद्दल खरंच धन्यवाद. बाबा येतो मी. आई, बाबा काका निघून गेले, आज मला शाळेत हे नाही सोडलं. अरे त्यांना ना काहीतरी काम असेल बहुते. स्मिता, मी जास्त काही बोलणार नाही, पण एवढंच सांगतो, नवरा हा बंद कुपीतल्या अत्तरासारखा असतो. कुपी वेळीच बंद केली नाही तर अत्रासारखा नकळत तोही उडून जातो.
जपून खेळा खेळ इष्टाचा जपून खेळा खेळ इष्टाचा जपून खेळा खेळ इष्टाचा जपून काहीतरी काम निघालं असेल त्यांना आई बाबांनी गोष्ट पूर्णच केली नाही चंद्र चटकिणीच्या तावडीत आहे ना त्याला कोण सोडवणार तिकडनं त्याची सुटका होईल नक्की सुटका होईल आई चंद्रकोर किती सुंदर आहे ना आणि किती सुंदर चांदण्या पडल्या अरे आता 10 दिवसांवर पौर्णिमा आली आहे ना वटपौर्णिमा आता पूर्ण गोल होईल आणि म्हणूनच आनंदी झालाय माणूस बेटा माणसाचं असत असतो त्याची प्रगती होत गेली ना की तो आनंदी असतो आणि नंतर त्याचं तेज कमी कमी होत जात अमावस्या अमावस्या चंद्राच्या नशिबाला गरीब अमावस्या सुटली नाही आणि माणसाच्या नशिबाला समस्या आज उशीर झाला तुम्हाला उशीर झाला
मला कळलंच नाही कधी उशीर झाला ते. माझंच बेटा उठतोस, मी बाबांना जेवायला वाटत. नाही नाही नको नको मला नको काय. आई बाबांना बस जेवायचंय. झालं असेल तर रमादादाला रविदादाला फोन लावून दे, नाहीतर रागिणी वहिनी रजनी वहिनी आहेतच त्यांना काय हवं नको ते. अजून अजून बरीच आहेत माणसं, तर सगळ्यांना काय हवं नको ते बघत बस ना. मला काय मला कधी बायकोची गरज नसते. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. आजकाल तुम्ही नीट बोलत नाही, नीट खात नाही, माझं काही चुकलंय का? ते तुझं तुलाच ठाऊक. माझं जाऊ दे, पण आईबाबांकडे बघितलं किती डिस्टर्ब झालेत. उद्या त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने आपण रवी भाऊजी आणि रमाकांत भाऊजीने बोलवलं तर त्यांना बरं वाटेल. बिघडलेले संबंध जोडण्याची हीच खरी वेळ. मला वाटतं तुम्ही मी बघ, मला या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, समजलं? घरच्या सोडून लष्करच्या भाकऱ्या भाजणं मला जमत नाही तुझ्यासारखं. आणि ज्या लोकांना आपली काडी मात्र किंमत नाहीये त्यांच्याकरता मी फुकटचा मरत सुद्धा नाही तुझ्यासारखा. आणि अजून एक, तुझ्या या रडण्याचा माझ्यावर काही एक परिणाम होणार नाही, समजलं? नाही समजलं. हे सगळं मी माझ्यासाठी करते का? आपल्या आपल्या घरासाठीच करते ना, आपल्या घराचं घर पण पुन्हा मिळावं म्हणूनच करते ना, आई बाबांसाठीच करते ना. मग निदान त्यांच्यासाठी तरी आपण त्यांना बोलवायला जाऊया. हे बघ, तुला जायचं तर तू जाऊ शकतेस, अशी माझ्या परवानगीची गरज तुला कधीपासून वाटायला लागली? तुम्हाला गरज वाटत नाहीये ना, ठीक आहे, पण मला मात्र जावंच लागणार त्यांना आमंत्रण करायला. साधा विनोद समजत नाही तुला. मी आते हो. मी का? ये ना. भाऊजी तुम्हाला आठवण असेलच, उद्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आपण सगळे मिळून तो साजरा करणार आहोत. भाऊजी बहिणी, मी तुम्हा सगळ्यांना आग्र्याचं आमंत्रण द्यायला आले. सर्वांना एकत्र पाहून किती आनंद होईल आई बाबांना, आणि तीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी भेट असेल. काय काय नसते, तुम्हाला बोलता येत नाही का? उद्या आपल्या क्लासचं उद्घाटन आहे आणि ते जास्त महत्वाचं आहे. सांगून टाका तिला सरळ, म्हणावं येणं जमणार नाही. पण वहिनी, मी म्हणत होते. तू काही एक बोलू नकोस, गप्प बस. पण एक मिनिट, तुम्हाला काही वेगळं सांगायला हवं? सांगून टाका तिला, जमणार नाही. काय ग, समजलं ना? मग जो आता आणि सांग हाच निरोप. दिनकरजी देखिए किसे साथ लाया हूँ. अरे वाह वाह वाह, तुम्हारे घर तो मुझे खूब आनंद चला. कहाँ थे भाई अब तक? दिनकरजी, इस वर्दी की इज्जत रखनी पड़ती है. एक बरस हुआ आपसे दूर रहा, फिर से तबादला हुआ यहाँ.
स्वामी जी से पता चला आप और भाभी जी फिर से शादी के फेरे ले रहे हैं, तो चला है। अच्छा क्या? यही हाल मेरा है। कुछ समय आपसे दूर रहा पर आप सभी की याद मुझे आती रही। वाह वाह, शुक्रिया। लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। बधाई हो। अरे वाह, कांग्रेचुलेशन। आप पति पत्नी को देखकर बड़ी खुशी हुई। ये खुशी सदा बनी रहे। इनका तू मात्र खराब नखे हुआ। अरे सासू सासऱ्याच्या कौतुक करणाऱ्या सुनाले भेटतात तुझे काका। खर तरी माझे भाग्य हे घर म्हणजे माझे मंदिर आहे आणि आई बाबा म्हणजे देवाचे चुरू। Thank you.
कसा दाटून ये गळा आज आनंद हा वेगळा जीव झाला हा भोळा खुळा धीर देऊन याले करा अश्रू पुसणारे माता पिता भक्ती हाँ नहीं निकतोय मी नहीं नहीं लगे हो लगे दिख आता कुठे निघालास ऑफिसला एक अर्जंट काम निघालंय ऑफिसला हो काय चाललंय बाबा काय नाही आता ऑफिसला जायचं म्हणतोय अहो जायलाच हवं का आज एवढा आनंदाचा दिवस आहे आई बाबांसाठी तरी राह नाही जायला हवं असंही घरी जमून करू काय घरातल्या माणसांपेक्षा ऑफिसातलं काम एवढं महत्त्वाचं आहे म्हणून तर जावं लागतं हल्ली या श्रीला काय झालंय काही कळत नाही अहो आता ऑफिसचं काम म्हटल्यावर जायला नको का चल किती भोळी आहे मी त्याच्या नजरेतली चोरी मला समजली पण नलूला समजून या घरात मी रात दिवस ते घर राहिलं नाही आता भिंती उलटते सगळ्या विडांच्या भिंती तुम्हाला काही होतंय का वाईट वाटतंय मला खूप खूप वाईट वाटतंय मला माझी बायको खूप चांगली आहे आमच्या कुटुंबातल्या सगळ्यांचा सतत विचार करत असते सगळ्यांच्या भावना जपत असते तुम्हाला विश्रांतीची गरज आहे मला माहिती आहे मला कुठे मिळणार मला विश्रांती माझ्या जवळ या अजून जवळ इतके जवळ या की माझ्यापासून वेगळे राहू शकणार मला काय विचारता तुम्हीच विचार करून पाहा ना बाय डार्लिंग चला ए रोड रोड चल मला गरज नाही तुझ्या आधाराची मी जाऊ शकतो एकटा ए मानस मी अशा अवस्थेत तुम्हाला मानसकडे नाही जाऊ देणार कुणी गेली पाहिजे अशी अवस्था कुणी गेली तू त्याला माझ्यापासून तोडतीयस काय मी काय तोडणार तुम्हाला तुम्हीच तुझ्यात चालला हे असलं वागड आजपर्यंत दारू होती आणि आता बाई सुद्धा शाळा शाळा हे सगळं तुझ्यामुळे झालंय सगळं तुला असाही नवरा नको जातो
गेला दुसरीकडे काय फरक पडतो काय? हे असलं वागणं शोभतं तुम्हाला? बोलू नये, पण घरादाराची अपलूट चव्हाट्यावर आणताय तुम्ही. इतवर मजल गेली तुझी, स्वतःच्या बायकोवर हात उचलताना लाज नाही वाटत तुला? कोण बायको? कोण शब्दाचा अर्थ कळतो का बिचारा? काय बोलतोयस तू श्री? अरे देवी सारखी बायको आहे. तेच नकोय, तेच नकोय मला. देवी देवी, अरे नको. साधा माणूस आहे मी, सामान्य माणूस आहे. साधी बायको पाहिजे हाडा मासाची. देवी नको. हे तू बोलत नाहीयेस, दारूची नशा बोलते. ती नशा तुझ्या डोळ्यात चढली आहे. असं काय करतोस वेड्यासारखं? अरे घरच्या लक्ष्मीला दुखाव नाही रे, घराची फरफट होते अशान. काय काय पाहिजे बाकी अजून? फरफट होऊ दे, फरफट होऊ दे, फरफट. मी पण भरडला, जाऊ दे जाऊ दे. चांगुलपणाचा अतिरेक सुद्धा किती वाईट असतो हे कळलं पाहिजे या बाईला. मूर्ख आहेस तू, तुला नीट समजावून सांगितलेला समजतच नाहीये. तेव्हा आता थोडं स्पष्टच बोलतो श्री, ही असली थेर या घरात चालणार नाही. मोठ्या मिनतवऱ्यांनी मी या घराचं पावित्र्य जपलेलं आहे. या घराचं पावित्र्य नष्ट झालेलं मला चालणार नाही, कुणाकडूनही, अगदी माझ्या लाडक्या मुलाकडून सुद्धा. बोलण्याचा अर्थ मी काय समजत बाबा? तो न समजण्या इतका तू लहान नाहीयेस श्री. नवऱ्याने बायकोला गृहलक्ष्मीचा दर्जा द्यायचा असतो आणि तो द्यायला माझा मुलगा नालायक ठरलेला आहे, आणि म्हणूनच या घराचे दरवाजे त्याच्यासाठी कायमचे बंद आहेत. बाबा, तुझ्या निर्णयाची वाट बघतोय मी श्री. तुम्ही जाऊ नका, मी समजवते बाबांना. बस काय झालं नाटक? तुझा नवरा नालायक आहे तरी त्याला तू माफ करतेस? मोठेपणा मिरवायचा आहे, तुला संधीच देणार नाही ती. आई श्री. बाबा बाबा तुम्ही थांबवता ना बाबा. जाऊ देत बेटा त्याला, जाऊ दे. बाहेरच्या मदिरेची नशा जेव्हा उतरेल तेव्हाच त्याला घरातल्या दुधाची किंमत कळेल. देवी देवी, माझी सहनशक्ती वाढव. मला दुःख दिलंच तरी हरकत नाही, पण ते सहन करण्याची ताकद मला दे. माझा विश्वास जळू देऊ नकोस. या घराला मला पुन्हा उभं करायचं, त्याकरता माझ्यावर झालेला प्रत्येक आरोप सहन करण्याची ताकद मला दे. मला माझ्या नवऱ्याला जिंकायचं, माझ्या घराला जिंकायचं. आता फक्त 7 दिवस राहिले, आपली ऑर्डर पूर्ण होणार. लगेच डिलिव्हरी, लगेच पेमेंट. 3 करोड मिळणार आपल्याला. इतक्या कमी वेळात इतके श्रीमंत होणारे आपण पहिलेच असू नये का? ते सुद्धा स्वतःच्या कष्टाचे. म्हणजे काय, लक्ष्मी प्रसन्न आहे आपल्यावर? सत्य आहे. आलेच बघून. साहेब कुरिअर इकडे सही करा साहेब. थँक्यू साहेब, थँक्यू. वा, दुसरी ऑर्डर दिली वाटत. काय झालं, काय झालं दादा? लग्न कुठे? अमेरिकन कंपनीने आपल्याला दिलेली ऑर्डर कॅन्सल केली आहे. काय? रवी दादा,
रवी, अरे त्या अमेरिकन कंपनीने आपल्याला दिलेली ऑर्डर कॅन्सल केली. काय होय, अरे ते असं कसं करू शकता आहात? हा बंगला हे ऐश्वर नाही जोडणार आहे. आपली सगळी मेहनत धुळीला मिळणार आहे. आपला माल पडेल त्या भावाला विकायला लागणार आहे आपल्याला. नाही रवी, आपण आता बर्बाद होणार रागिणी. ओ माय गॉड. ताई रोहन, तू असा अचानक? अगं, तुझी खूप आठवण आली म्हणून आलो. नमस्कार करतो बाबा. आई आई कुठे? अगं, ती गेली अष्टविनायक यात्रेला. दोन दिवसांनी येईल म्हणून मग मी म्हंटल की तुझ्याकडे यावं. बरं झालं आला. चला आत घेऊन जा चहा पाण्यासोबत. चल रोहन, काय म्हणते तुझे? एकदम मजेत चाललंय. रोहन, खूप उपकार केलेस रे माझ्यावर. बरं वाटेल आता स्मिताला. वैशाख वणव्यात रक्तचंदनाचा गारवा मिळाला तसं. मानस आता जीव रे बाळा. कधीपासून भूक लागली होती ना तुला? हे मानस, चल आपण शर्यत लावू. कोणाचं जेवण अगोदर संपतं ते, तुझं की माझं? चल लवकर लवकर कर. मी नाही खाणार मामा. माझ्या रोज रात्री बाबांची वाट बघत बसते. न जेवताच मानस मानसचा साहस नाही या करायचा. मी भरवते तुला. चाल. आई कधी जेवणार ग? ए मानस, तू लवकर आटप ना. आपल्याला सकाळी लवकर उठायचं ना. लवकर लवकर जेवण कर. चल. मी नाही. Thank you.
मानस मानस कुठे होतास सोन्या? लवकर याचा सोडून जाऊस, आता दुःख पचवायची ताकद नाहीये माझ्यात। चुकलो, मी खूप अन्याय केला तुझ्यावर, अपराधी आहे मी तुझा, मला मला माफ करशील? माफी मागून माझ्या स्त्रीत्वाचा अपमान करू नका। अहो माणूस म्हटलं की चुका व्हायच्याच। तुम्ही परत आलात, यातच मला सर्व मिळालं। मिता, तुझ्या मनाचा मोठेपणा आहे, पण मी तर खरंच वाटेल ते बोललो, वाटेल तसं वागलो तुझ्याशी, खरंच मला मनापासून माफ करशील? आता विसरा ना त्या कडू आठवणी, आपण आपल्या आयुष्याची सुरुवात नव्याने करूया। चला बाबा, मला माफ कर। चुकलो मी। आई, काय झालं आई? काही नाही। तुम्ही रडताय, छे ग, डोळ्यात काहीतरी गेलं वाटतं। आई, तुमच्या डोळ्यातले अश्रू तुम्ही किती लपवले तरी माझ्या नजरेतून सुटणार नाही। कुठल्या जन्मीचं पाप भोगते ग मी? का ग माझ्या वाट्याला मुलांचं सुख नाही? स्मिता, श्रीला त्याची चूक कळली तशी रवी आणि रमाकांतलाही कळेल का ग? कधी येतील ते पुन्हा या घरी? परत या घराचं गोकुळ झालेलं बघायचंय मला। होईल माझी ती इच्छा पूर्ण? होईल माझी इच्छा पूर्ण? सांग ना स्मिता, होईल का ग? मी नाही विसरू शकत त्यांना। आई आई, तुम्ही काळजी करू नका, येणारी दिवाळी आपल्यासाठी सुख घेऊन ये। या दिवाळीत सगळे एकत्र येतील, नक्की एकत्र येतील। त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल, हा माझा शब्द आहे तुम्हाला। तू इथे कशाला आलीस? मी आते हो, तुमच्या मनात नाही तर नाही, तुमच्या घरात तरी येऊ। ये रजनी, ए रजनी, बघ कोण आलाय ते। बघतीये आता काय नवीन घेऊन आली आहे, कोण असतो? आमंत्रण। आमंत्रण असत? आता 7 दिवसांवर लक्ष्मीपूजन आले, मला असं वाटतं की यंदाची दिवाळी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र साजरी करावी। का? आई बाबांना वाटतं की तुम्ही पुन्हा यावं, फक्त ते बोलून दाखवत नाही, आपण सुनावत त्या घरच्या। शेवटी घर टिकवण्याची धडपड आपल्यालाच करायला हवी ना। झाले, पुन्हा हिचे उपदेश सुरू झाले, मुद्द्याचं काय ते बोल। वहिनी, आपण झालं गेलं सगळं विसरून पुन्हा एकत्र येऊ, आईना खूप बरं वाटेल। त्यात आमचं काय, आम्हाला काय मिळेल? घर पुन्हा जुळल्याचं समाधान नाही का? काय स्मिता, समाधानाने पोट भरत नाही का आमचं? मग काय हवंय तुम्हाला? ठीक आहे, आम्ही तिथे येऊ, दिवाळीचे 4 दिवस गुण्या गोविंदाने राहू सुद्धा, पण त्याच्या बदल्यात तू आम्हाला प्रत्येकी 5-5 करोड द्यायला हवे। तुझ्या 20 करोड मध्ये का बोले? पण वहिनी, का आटलं वाटतं कुटुंबाबद्दलचं प्रेम, सासू सासऱ्याविषयीचा जिव्हाळा? नाही वहिनी, मी तुम्हाला पैसे द्यायचे की नाही याचा विचार करत नव्हते, पण मी सगळं बाबांच्या हाती सोपवले, त्यामुळे त्यांच्या अपरोक्ष मी कसा निर्णय घेऊ?
काय ठरवलं असतं? मी समजावेन बाबांना, देईन मी तुम्हाला पैसे. ऐकी संदेश, आता बघ कसे देतेस तू पैसे. आज का कुणाला विचारून तू हा निर्णय घेतलास? कुणाला विचारून? लायकी नाही ग त्यांची, त्यांची भूक कधीच भागणार नाही. जेवढं देशील त्यांना तेवढं कमीच जाईल. पण बाबा, आपल्या सगळ्यांच्या आनंदापेक्षा जास्त आहे का ही किंमत? बाबा, आजपर्यंत मी तुमच्याकडे काहीच मागितलं नाही, आज मागते. सून म्हणून नाही, एक मुलगी म्हणून पदरात खाला माझ्या. नाही म्हणू नका. बघ बेटा, पैसे तुझेच आहे, मी फक्त सांभाळणार आहे. काय निर्णय घ्यायचा आहे तो समजून उमजून घे. बाबा, पैसे देऊन सुख विकत घेता येत नाही असं म्हणतात, पण मी ते खोटं ठरवणार आहे. सुखाने राहू कधी ऊन सावली, कधी ऊन सावली, कधी ऊन सावली. Ah, 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 ah.
लक्ष्मी माते 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 ओठ स्मिता अखंड सौभाग्यवती भव येते मी थांब माते कुठे निघालीस मला निश्चित स्थान असतं का रागवलीस माझ्यावर आज लक्ष्मी पूजन तुला साकड घालण्याचा दिवस आणि आजच तू सोडून निघालीस माते असा कोणता अपराध घडला माझ्याकडून ज्या घरात तिरस्कार आहे द्वेष आहे हेवेदावे आहे त्या घरात लक्ष्मी कधीही नांदत नाही पण माझ्या घरात ते सुखच सुख आहे माते डोकावून पहा कुणाला फसवतीस मला की स्वतःलाच हे सुख आहे की सुखाचा आविर्भाव माते मोठ्या मिनतवारीने मिळवलंय का मी हे सगळं माझा सौदा करून माते तुझ्या भक्तीनं प्रसन्न होऊन मी तुझ्या सोबत राहायला आले आणि तू तू या स्वार्थी लोकांवर दोन्ही हातांनी मला उधळू पाहतेस कुणी अधिकार दिला तुला दुसरा पर्याय नव्हता माझ्याजवळ परंतु माझ्याकडे पर्याय आहे निघून जाण्याचा येते मी नाही माते मी तुला नाही जाऊ देणार पाण्याला मुठीत धरण्याचा अट्टहास करू नकोस जाऊ देत मला ठीक आहे माते तुझा विरहच माझ्या नशिबात असेल तर तुम्हाला मान्य फक्त एक विनंती आज आज दिवाळीचा सण आहे तिन्ही संजेला तुझ्यासारखी सवाशेण माझ्या घरात आली आहे इथलं कुंकू लावल्याशिवाय मी जाऊ देणार नाही तुला हा माझ्या संस्कारांचा अपमान आहे क्षणभर थांब मी आतून कुंकू घेऊन येते थांब सौभाग्य लेणार तू सौभाग्याचा अपमान करणाऱ्यांच्या घरात कवडी मुलाचे ठरते ते या घरातल्या कुंकवाला पावित्र्याचा स्पर्श नाही आहे तो फक्त हेव्याचा वास आणि स्वार्थाचा रंग म्हणूनच इथलं कुंकू मला निषिद्ध आहे माते माते का परीक्षा पाहतेस माझी परीक्षेशिवाय भक्ती उजळत नाही येते मी थांब मी माझ्या माहेरून कुंकू आणते पण माते मला तुझ्याकडून एक वचन हवंय मी तुला कुंकू लावल्याशिवाय तू या घरातून जायचं नाहीस मान्य मान्य पण लवकर ये या घरात जीव घुसमटतोय माझा आलेच ताई तू एवढी अचानक मी तर तू आत्ता इथे हो आई आज मी माहेर येऊन सासरचं दान घेऊन जाणार आहे अगं अगं पण स्मिता आई तुझ्या मुलीला तुझं सत्व दे योग्य निर्णय घेण्याची शक्ती दे आई हा चाललीस तू हो नाही दोन दिवसांनी भाऊबीज आहे मी ना स्मिता सांभाळून जा बाळा इतक्या घाईने कुठे निघालीस लक्ष्मी मातेला कुंकू लावायला अघात क्षणी लक्ष्मी मातेला तुझ्या घराशी बांधून ठेवायला तू जर लक्ष्मी मातेला कुंकू लावलंस ना तर त्या क्षणी लक्ष्मी तुझ्या घरातून निघून जाईल कायमची जर तुला तुझ्या घराचं वैभव टिकवायचं असेल तर आत्ताच तुला निर्णय घ्यायचा आहे जर लक्ष्मी मातेस घरातून जाऊ द्यायचं नसेल तर लावू नकोस
लावू नकोस, लावू नकोस तू. काय करू काही सुचत नाही. मुक्तता नाही करणार. काय केलं स्मिता, कुंकू लावायचं नाही का? आई तुझं सत्व मनात आहे, निर्णय घेण्याचं बळ दे. क्षमा कर, मला मला जायलाच हवं, मला जायलाच हवं, मला मला जायलाच हवं. हां पिता, ही शुद्ध फसवणूक आहे. नाही माझे, ती जपणूक या घराची, आणि ती मीच करायला हवी ना. मला माहित आहे आत्महत्या करणं हा अपराध आहे, पण संसाराच्या हितासाठी अपराध करणाऱ्या बायकांची परंपरा या देशाची. तू ही स्त्रीच आहे, उद्या तुझं वैकुंठ धोक्यात आलं तर अपराध करायला तू ही मागे पुढे पाहणार नाहीस. ते माझं वैकुंठ आहे, त्यात तुला बांधून ठेवण्यासाठी हा सगळा खटाटो. माझ्या या पदरात माझ्या वैकुंठाच, माझ्या सासरच दान झा. मला क्षमा कर माते, क्षमा कर. बाबा, मी सगळ्यांना एकत्र आणलं. नको नको बाबा, बाबा आज घरातली लक्ष्मी घरातल्या तिरस्काराला द्वेषाला कंटाळून निघून चालली होती. तिला तिला घरात सांभाळून ठेवणं माझं कर्तव्य होत, नाहीतर हे वैभव संपून गेलं असत. आई आई, मी तुम्हाला वचन दिलं होत ना, सगळे एकत्र येतील म्हणून. बघा सगळे एकत्र आले. पण तू आम्हाला सोडून जाऊ नको. अगं हे वैभव गेलं तरी चालेल, तू जाऊ नको. आई तिला ती लक्ष्मी बघत तिथेच थांबली, ती या घरातच थांबणार आहे. होय ना माते, जोपर्यंत मी तिला माहेरच कुंकू लावत नाही तोपर्यंत ती आपल्या घरातच राहणार आहे. आई आई, खूप कमी सुवासिनींच्या वाट्याला येतो हे भाग्य. बाबा बाबा, एक घर सांभाळायला हवं, त्याकरता सगळ्यांनी एकमेकांशी चांगलं बघायला हवं.
नाहीतर लक्ष्मी रागाने निघून जाईल. आज तू हे घर सोडले, या घरातला जिव्हाळा असाच कायम राहू दे. तुझी तुझी कृपा या घरावर सतत राहू दे माते. राखेली वहिनी, रचनी वहिनी, आई आई बाबांना अंतर देऊ नका. लक्ष्मी नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील. मला माफ कर बेटा, अगं तुझी तुझी माफी मागावी एवढी सुद्धा लायकी नाही का आमची. कोणत्या तोंडाने माफी मागू? आम्ही तुझ्या रंजाय केला, तुला वाटेल ते बोललो, पैशाला जवळ केलं आणि सगळी नाते दूर धरली. असं म्हणू नका. आपलं घर नक्कीच सावरलं जाईल. लक्ष्मी माते, आमच्या घराच्या सदैव पाठीशीर.
Thank you.